देवा, जेजुरी गडावर तुमचं स्वागत आहे. या. माळसा, तुझ्या हाताला यश आलंय. आज माझ्या हाताने तुझं तोंड गोड करू दे मला. तरीही त्यांच्याशी आता बोलून घ्या, आम्ही येतो. जे हवं आहे ते मिळवण्यासाठी तुला नेहमीच काहीतरी करावं लागलं आहे हे ध्यानात ठेव. पण ते कधीही पूर्णपणे यशस्वी झालं नाही. कोणाला वचन द्यावे आणि कोणासाठी त्याग करावा याचा तुम्ही एकदा व्यावहारिक विचार करायला हवा होता. माझ्या पतीला, माझ्या आराध्याला माझ्यापासून कोणीही दूर करू शकत नाही. मी स्वतः त्या बानूकडे गेले आणि यांना घेऊन आले, पण याचं काहीच मोल नाही. का तर तिने आधीच त्यांना वचनातून मुक्त केलं होतं. मला माझ्या देवांसंग राहायचं होत म्हणून मी हे वचन मागितलं. अमासनी भेटता येईना म्हणून मला हे करावं लागलं. मी गडावर येण्यासाठी तू जे काही केलंस त्याचे मोल कमी नाही. तू रागावून का आलीस? मला काही बोलायचं नाही. माझा, मला तुझं प्रेम, तुझ्या मनाची उलाघाल समजते, पण जे काही घडलं ते अपरिहार्य होत. त्यात मी काहीच हस्तक्षेप केला नाही. जे काही घडत होत ते घडून दिलं. माळसा, तुझा क्रोध बाजूला ठेव आणि आपण महायज्ञाच्या पूर्वतयारीचा विचार करूया. माळसा, तू काहीच का बोलत नाहीस? काय बोलू मी? तुम्हाला माझी चिंता नाही. माळसा सगळं पार पाडेल. ती रागवेल पण दुःख झेलेल हे तुम्हाला ठाऊक आहे. पण तुम्ही मला जे दुःख देत आहात ते सहन करण्याच्या काही मर्यादा असतात. मला ठाऊक आहे.
पण सुख आणि दुःख हे भोगून संपव, त्यातून कोणाचीच सुटका नाही। एकदा का ते संपलं की मग आपल्या मध्ये कोणीच येणार नाही, केवळ तू आणि मीच असू। पण तोपर्यंत हे सर्व का घडत होतं याचे अर्थ तुला समजते। असा दिवस येईल? होय, मी सांगतो, माझ्यावर विश्वास ठेव। मन तयार नाही, असं काही घडेल असा विश्वास बसत नाही। ती बानू आपल्या आयुष्याचा इतका महत्त्वाचा भाग बनून जाईल असं मला कधीच वाटलं नव्हतं। माझं, माझे आणि तुझे नाते एक पती पत्नीचे नाते आहे, आपण कधीही विभक्त होणार नाही। बानूची यात्रा कुठेतरी संपून जाईल, तिचे प्राप्तव्य तिला मिळेल। मी त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहते आहे। मला तुमचे विभाजन पाहायचे नाही, तुम्ही केवळ माझे आहात। मला तुझे प्रेम ठाऊक आहे, मी देखील तुला कधी एकदा सर्व काही स्मरण होते याचीच प्रतीक्षा करत आहे। होम होणार, होमाला देव बसणार आणि अशा येळेला देवासंग त्यांची बायको बी बसणारच। मग या येळेला तुला देवासंगती होमाला बसू देत्याल? देव त्या बानूकडे होते ही सगळीकडे चर्चा होती। एका अर्थी तो तुझा अपमान होता। हीच योग्य वेळ आहे तिला तिचं स्थान दाखवण्याची।